एकदा राजा राणी राजपुत्र आणि राजकन्याला घेऊन त्यांच्या जंगलातल्या वाड्यात आले. डॉलीला घेऊन. हो ग, तिची डॉली राहिली बाहेर रथात. भाऊ पुढे सांगा ना. त्या वाड्यात, त्या जंगलातल्या वाड्यात फक्त ते चौघच होते. कोण? राजा राणी राजपुत्र आणि राजकन्या. अंधारी रात्र होती. वाड्याच्या दिशेनं कुणीतरी येत होत. तो हळूहळू हळूहळू वाड्याच्या दिशेने पुढे सरकत होता. कोण आता तो? कोण काय? सैतान. हा दादा घाबरू नको, ते खरं नाही ती गोष्ट आहे. होय ग, तू मध्ये मध्ये बोलू नको. बाबा वाड्याबाहेर एकही पहारेकरी नव्हता. होता रे, पण तो झोपला होता. पहारे करायला हुलकावणी देऊन पुढे आला. आजूबाजूला कोणी नसल्याची त्याने खात्री करून घेतली. आणि मग तो हळूच दबकत दबकत चोर वाटेने त्या वाड्यात शिरला. आणि मग 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 अचानक अंधार झाला. काय झालं? अरे लाईट गेलीच नव्हती. मी आलोच. तुम्ही अजिबात हलू नका, इथं ना इथेच बसून राहा. दादा मला भीती वाटते. अरे काय झालं, एवढं अंधार का झालाय? अगं अंजू लाईट गेली असतील बहुतेक. हा अरे मग टॉर्च कुठे आहे? अगं मी टॉर्च शोधतोय. हा एक मिनिट. टॉर्च टॉर्च तर कार मध्ये राहिली. चल पिंकी. ए राजू पिंकी, अरे कुठे जाऊ नका तुम्ही. शोधतोय मी टॉर्च. थांब जरा.
तर त्या राजूची आई ॲम्ब्युलन्स बोलवा ताबडतोब. चलो जाधव टेक चार्ज. चला लवकर 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 आत घ्या. चला लवकर निघा लवकर. यादव शिंदे सर्च. यस सर. पाटील चला. माधू काय घडलं सांग. साहेब मी माझ्या खोलीच्या बाहेर झोपलो होतो. झोपेत कसले तरी भास होत होते. गाडी गेल्याचा आवाज येत होता. कुणीतरी धावत गेल्याचा आवाज होत होता. म्हणून मी बॅटरी घेतली आणि बघायला गेलो. आणखीन कोणीतरी धावत गेलं असं वाटलं. अच्छा म्हणजे तू त्या माणसाच्या मागे धावत गेला. नाही साहेब अहो मी बंगल्याजवळ आलो पण बंगल्यात पण लाईट नव्हते. बंगल्याचं दार असंच उघडं पडलेलं. आतमध्ये बघतो तर काय अहो अंजुताही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. अरे पण त्यावेळी लाईट गेली होती म्हणाला आज मग तुला दिसलं कसं अंधारात. अहो साहेब लाईट गेले नव्हते. कोणीतरी मेन स्विच बंद केला होता. मी तो चालू केला. त्यावेळी बंगल्यात राजू आणि पिंकी होते ना. हो आणि अशोक साहेब पण. अशोक साहेब कोण. म्हणजे राजू पिंकीचे बाबा. अहो कालच सगळी आली होती आणि आज हे असं आखरीत घडलं. मला वाटतं मारेकरी गच्चीतून आत शिरला. गच्चीच्या बाजूला शिडी पण लावली आहे आणि वरच्या बेडरूम मधली सेफ उघडी आहे रिकामी आहे. अरे सेफ मध्ये काय होतं साहेब. पैसा आणि दागिनं होतं. तुला कसं कळलं. अहो अशोक साहेबांनी माझ्या समोरच सेफ मध्ये ठेवलं होतं. पण आता ती सेफ रिकामी आहे. म्हणजे म्हणजे त्या माणसाने त्या सेफ मध्ये दागिने आणि पैसे होते हे तुला पण माहित होतं माधू. साहेब मी काय बी केलेलं नाही. देवा शपथ खरं सांगतो मी काय केलेलं नाही. होडकर ही लोक कालच इथे येतात आज लगेच हा प्रकार घडतो आणि मेन स्विच बंद केला आहे हे माधूला लगेच कळतं. सर मला 2 मिनिटं द्या. त्या माधूला मी घडाघडा बोलायला लावतो. चोराला कोणी इन्फॉर्मेशन दिली का चोराला ते आधीच माहिती होतं. यापेक्षा महत्त्वाचं आहे आत्ता अशोक राजू आणि पिंकी कुठे आहेत. गाडी कोण चालवत गेलं आणि गाडीच्या मागे कोण धावत गेलं. साहेब 2 माणसं धावत गेली साहेब. आधी एक गेला आणि त्याच्या मागोमाग दुसरा गेला. कोण असतील ती दोघं. कोण असतील. गाडीला काय झालं.
आला. पिंकी पिंकी लवकर चल, आपल्याला पळायला. पोलीस स्टेशनमधून फोन होता. जयेश मेहता नावाच्या माणसाने इन्फॉर्मेशन दिले की गोराईच्या दिशेनं एक पांढरी मारुती व्हॅन गेले, त्यानंतर मोटरसायकलवाला गेला आणि त्याच्या मागे राजू पिंकी असं ओरडत एक जखमी माणूस गेलाय. जाधव शिंदेना दोन्ही नाके कव्हर करायला सांगूया. चला. बंगल्याच्या आसपासला पण माधवर लक्ष ठेवायचं. येस सर. काही मुवमेंट आढळली तर मला फोन करायचा. मूव. येस सर. येस सर. राजूला गाडी चालवता येते. मला वाटतं तो पिंकीला घेऊन गाडीतून पळालाय आणि मारेकरी त्यांच्या मागे मोटरसायकलने गेला. अच्छा, म्हणजे राजू पिंकी ओरडत गेलेला माणूस अशोक असेल. करेक्ट. मोस्ट प्रॉबली. चला सर.
सगळे. सर हे मिस्टर अशोक. हे राजू पिंकीचे वडील. राजू पिंकी अशा हाका मारत रस्त्याने धावत होते. हॅलो हॅलो उठा उठा. जादू दरवाजा उघडा दरवाजा उघडा. हळू 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 सावकाश सावकाश. चल सावकाश. येस सर. त्याला चावी द्या. हळू 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 पाय सांभाळा त्यांचे. चल चल सुपेकर बसा लवकर. चल सुपेकर चला. येस सर. येस येस चला सुपेकर. हॅलो हा बोला शिंदे. हा कुठे? नाही नाही आम्ही येतो तिकडे. हा आम्ही येतो तिकडे. हो काय झालं? शिंदेंचा फोन होता. मागच्या नाकावर एक पांढरी मारुती व्हॅन सापडली म्हणे. पण जयस तर म्हणाला की गाडी या बाजूने गेली म्हण. काय कळत नाही. लेट्स फाइंड आउट. चल या चल. अरे फोन ना. अरे फोन ना. अरे फोन कुठे? नाही सर. फोन कुठे?